नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्रँड डिजिटल या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, थंबनेलवरून तुम्ही पाहिलेच असेल आजचा आपला विषय काय आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील येणारे बेल आयकॉनचे देखील बटन प्रेस करा। ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी पहिल्यांदा नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। तर चला मित्रांनो, चालू करूया आजचा आपला व्हिडिओ। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये विंचू काटा बाहेर येण्याची दाट शक्यता असते आणि हे जे काय विंचू चावण्याचे प्रमाणही जास्त असते आणि ज्यावेळी विंचू चावतो त्यावेळी काय वेदना असते त्या असह्य अशा वेदना असतात। मित्रांनो, ज्या कुणाला विंचू चावलाय त्यांनाच माहीत असतं याच्या वेदना काय असतात। तर मित्रांनो, विंचू चावल्यावर काही लोक घाबरतात, पण मित्रांनो घाबरून न जाता जे काय मी आता तुम्हाला औषध सांगणार आहे हे औषध आपल्याला सगळीकडे मिळतं। ती वनस्पती म्हणजे जे तुम्ही फोटोमध्ये पाहता या वनस्पतीचे नाव उन्हाळी वनस्पती असे आहे। ही वनस्पती आपल्याला सगळीकडे मिळते। ही वनस्पती पहिल्यांदा आपण उकडून घ्यायची, त्यानंतर तिच्या मुळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्यामुळे स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याची साल काढायची आणि आपण जे पान सुपारी खातो या पानात टाकून खायची। मुळी खूप कडू लागते परंतु काही काळजी न करता तशीच खायची, लगेच विंचू चावलेली वेदना 100% कमी येते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।